साहेब, तुम्ही विधानसभेचे उपाध्यक्ष, आज संविधानिक पद आहे, तरी आज तुम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागतोय. ही वेळ तुमच्यावरती व्यक्तिगत पद्धतीने का आली? पद आणि आमदारकी ही समाज ठरवतो, तो आमदार होतो आणि त्याच ज्या समाजानं आम्हाला इथं पाठवलं सगळ्यांना 25 लोकांना, तर समाजाचं रक्षण ह्या दृष्टीनं पाठवलं आहे. मग समाजाला आता सध्याचं जे पेसा भरतीचं सुरू आहे का, अगदी ऑर्डर तयार असताना ह्या मुलांना कोर्टाच्या फतव्याच्या नावाखाली थांबावं लागलंय. आज ही मुलं 8 दिवसापासून इथं थांबून आहेत, खातात पितात, उपवाशी आहेत. त्याचं एवढं सगळं समक्ष पाहिल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं का बाबा आता काय व्हायचं ते होऊ द्यात. पद पक्ष सरकार विरोधी असा जो काही विषय येतो तो सगळा सोडून समाज म्हणून आम्ही सगळेच्या सगळे एकत्र आज आलो आहे. आम्ही बऱ्याच दिवसाचं सरकारला म्हणत होतो का बाबा आम्हाला एक बैठक करा का, जे धनगर रिझर्वेशन मागतात आदिवासीतून, त्या संदर्भातली कार्यवाही अतिशय फास्ट होते आणि आम्हाला बाकी साधी बैठकीला वेळसुद्धा जर मिळत नसेल तर सरकारमध्ये आहोत, कुठल्या संविधानिक पदावर असोत, याच्यापेक्षा समाजाबरोबर आणि समाजासाठी आम्ही लढणार. पाल महोदयांचा आदेश, या आदेशाने थेट नियुक्त्या व्हाव्यात या प्रश्न आम्ही या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत. परंतु सरकारने त्यामध्ये असं केलेलं आहे की एकीकडे सांगितलं जात आहे की तुमची कोर्टात केस चालू आहे, परंतु कोर्टात केस चालू असताना त्या ठिकाणी नॉन पेसाचे जे काही आहेत, बिगर आदिवासी नाहीत, त्या बिगर आदिवासींना नेमणुका देत आहेत आणि आदिवासींना नेमणूक देत नाहीत. हा सरासर आमच्यावरती अन्याय आहे, या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढा उभारतोय. जिरवाळ साहेब, तुम्ही आता संविधानिक पदावरती आहात, तुम्हाला ही आंदोलन करण्याची वेळ काय येते? सरकार तुमचं ऐकत नाही आता असं म्हणण्याची वेळ आलेली आहे, कारण बऱ्याच दिवसापासून, वर्ष 2 वर्षापासून आम्ही या सातत्यानं म्हणत असतो, पेसा भरती किंवा धनगरांचं घुसखोरी या संदर्भातला आम्हाला कुठल्याच प्रकारचं विश्वासात घेतलं जात नाही आणि विश्वासात न घेता डायरेक्ट कायद्यापर्यंत किंवा ड्राफ्ट झालाय कायद्याचा इथवर जात असतील तर मग आम्हाला ते संविधानिक पद असेल किंवा आम्ही आमदार असू, कुठल्या पक्षाचे असू, आम्ही सरकारमध्ये असू का सरकारच्या बाहेर असू, सगळेजण आम्ही एकत्र आहोत. पण मुख्यमंत्री याच्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात जास्त पवार साहेब काय सांगाल? ज्या पद्धतीने सगळं आंदोलन आहे, मुख्यमंत्री आग्रही आहेत धनगर समाजाला आरक्षण देण्यास, असं बाहेर तरी येतं, कारण मुख्यमंत्री महोदय रविवारी शनिवारी केव्हा रात्री अपरात्री बैठक लावतात आणि आम्ही बैठक मागतो तर आम्हाला बैठक मिळत नाही. मुख्यमंत्री हे सगळं घडून आणतात नाही, मुख्यमंत्री घडून आणतात असं मी म्हणणार नाही, परंतु तुम्ही वरिष्ठ आहात, तुमचं ऐकलं जात नाही का? असं म्हणण्याची वेळच आलेली आहे, तरच तर मी रस्त्यावर चाललोय ना, ऐकलं जात नाही असंच म्हणावं लागेल, म्हणूनच मला रस्त्यावर चालण्याची वेळ आली. आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी ती वेळ आलेली आहे. पाहू शकतो की सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी जे आहेत ते रस्त्यावरती आता मंत्रालयाच्या समोर आहेत आणि धरणे आंदोलनाला जाताना पाहायला मिळतात. पोलिसांचा बंदोबस्त देखील या सगळ्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतात. किरण लहामटे आपल्या बरोबर आहेत. किरण लहामटेजी, तुम्ही पहिल्यापासून प्रखर भूमिका धरलेली की मुंबईला येणारं पाणी आम्ही अडवू म्हणून, आता तीच भूमिका घेऊन तुम्ही आंदोलन करणार आहात? आगे आगे देखो होता है क्या, आज सुरुवात आहे. महाराष्ट्रात जर तुम्ही लवकर याच्यावर निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रातून उग्र स्वरूपाचं आंदोलन सुरू होईल, यात काही हे नाही. कारण जे महाराष्ट्रात आपल्या विधानसभेचे उपाध्यक्ष जे संविधानिक पद आहे त्यांना समाजासाठी, समाजाच्या संरक्षणासाठी किंवा सत्ताधारी आमदार असतील, विरोधक आमदार असतील, यांना सगळ्यांना आज गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करावं लागतंय. खरं तर याचा सरकारनं तातडीनं विचार करावा आणि लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावा, निर्णय घ्यावा. आणि त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार जो आम्हाला अधिकार दिलाय त्यानुसारच तो निर्णय होईल. बाकी कुणालाही कधी घ्या कधी सोडा हा विषय नाहीये. त्यामुळं जो आपण पाहिलं की जितेंद्र आव्हाड आहेत आपल्या बरोबर, आमदार जितेंद्र आव्हाड काय सांगाल आदिवासी आमदार आंदोलनाला? चांगलं आहे, त्यांच्या हक्कासाठी ते भांडतात, कुणी हक्कासाठी भांडायला चांगलं असतं. जिरवाळ साहेब आमच्यात येत आहेत ते असे पुढे जाऊन.